देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार हर घर तिरंगा अभियान अंतर्गत पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 18 मध्ये माजी नगरसेवक तथा भाजपचे पनवेल विधानसभा प्रमुख नितीन जयराम पाटील यांच्यातर्फे मोफत झेंडा वाटप करण्यात आले. तिरंगा झेंड्याचे वाटप नितीन जयराम पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय वीर सावरकर चौक तसेच नवीन पनवेल सेक्टर 2 येथे करण्यात आला आहे. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी नगरसेवक तथा पनवेल विधानसभा प्रमुख नितीन जयराम पाटील, माजी नगरसेविका नीता माळी, ओबीसी मोर्चा सोशल मीडिया जिल्हा प्रभारी प्रसाद हनुमंते, जिल्हा सदस्य उमेश इनामदार, शहर मंडळ चिटणीस रुपेश नागवेकर, प्रभाग अध्यक्ष महेश सरदेसाई, महिला मोर्चा प्रभाग अध्यक्ष संजीवनी खिल्लारे, स्वाती पवार, ज्योत्स्ना माळी, वैभवी गुरव, तपसून खान, परेश बोरकर, नरेंद्र सोनावणे, राजा चव्हाण, मयूर चिटणीस, राजू सावंत, शैलेश कदम, विजय डिसोझा, प्रसाद कंधारे, बंटी भगत, रवी संदेपाल, विनीत मडवी, अमित पालकर, अजय तायडे, चैतन्य सकट आणि कार्यकर्ते उपस्थित होते.